नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. गेवराईत जनतेच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेवराईत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. सततची दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. कष्टकरी मजूर बेरोजगारांना रोजगार मिळत नसल्याने ते त्रस्त असल्याचे दिसते. त्यातच तालुक्यातील जवळपास 10,000 अधिक निराधारांना मंजुरी पत्राचे वाटप करूनही अनुदान मिळालेले नाही. त्यांना अनुदान मिळाले पाहिजे, पीक विमा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, मराठा आरक्षणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे यांसह अनेक मागण्या घेत सर्वसामान्य जनतेशी निगडीत प्रश्न घेऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसागर पाहायला मिळाला. तसेच यावेळी गेवराई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध मागण्या घेऊन आम्ही ह्या शासनाला प्रशासनाला जागा करण्यासाठी या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, त्या ठिकाणी निराधार, विधवा महिला आणि युवक या सगळ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही या शासन दरबारी आलो. त्याच्यातला प्रामुख्यानं विषय असा आहे, 11,608 महिन्यापूर्वी येथील आमदारांनी लोकांना भ्रमित करण्यासाठी थेट निराधारांना प्रमाणपत्र, मंजुरी पत्र त्या ठिकाणी वाटले. आमची मागणी प्रामुख्यानं एवढीच आहे की ते जे प्रमाणपत्र वाटलेले आहेत, मंजुरी पत्र वाटलेले जे काय आहे, त्याप्रमाणे त्या सर्वांना त्या ठिकाणी पगार सुरू करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका असेल? आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या मागण्या भरपूर आहेत. त्याच्यामध्ये या सगळ्या मागण्याच्या बाबतीत आम्ही एक मोर्चा निवेदन या ठिकाणी देतोय. या मागण्याचं जर का मान्यता नाही मिळाली किंवा पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये या गेवराई तालुक्यामध्ये दीन दलित दुबळ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करणार. तर आलो कशासाठी? आलो पोटासाठी आलो. आम्हाला यांनी पगार दिलीच पाहिजे. ज्याला शेतीबाडी आहे त्याला पगार आहे, आम्हाला गरीबाला पगार नाही. लेखा आम्हाला सांभाळत नाही, शेती नाही, काही नाही, काही नाही. काय नाव तुमचं? सिंधू बाई माडेकरी. कशासाठी आलात तुम्ही? पगारासाठी. काय झालं तुम्हाला? नेमकं पगार किती दिवसापासून सुरू नाही? कशामुळे तुम्ही रस्त्यावर आलात? मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार PS लोखंडे यांनी स्वीकारले. लोकसंदेश न्यूज साठी बीडहून शेख अमीन.